एडमिशन ओपन स्मार्ट सोलापुर की स्मार्ट इंस्टीट्यूट डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल सोलापुर वर्ल्ड क्लास सुविधाओं के साथ क्रिएटिव एजुकेशन प्लान CBSE बेस्ड सिलेबस उम्दा क्वालिफाइड टीचर्स एक्टिविटी पे आधारित एजुकेशन 10 एकड़ में फैला हुआ एजुकेशन कैंपस सोलापुर के पेरेंट्स की पहली पसंद खान कैंपस एडमिशन के लिए संपर्क करें खान कैंपस नया होडगी कुम्हारी बाईपास रोड सोलापुर एयरपोर्ट के करीब होडगी रोड सोलापुर संपर्क 9143873333 और 7499668833 अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव या ठिकाणी असलेली बँक ऑफ इंडिया ही बँक असून अडचण नसून कोळंबा झाल्याचे चित्र गेल्या अनेक वर्षांपासून पाहावयास मिळत आहे. या बँकेचे कामकाज नेमकं चालते तरी कसं, अधिकारी आणि कर्मचारी येतात कधी आणि जातात कधी हेच आसपासच्या शेतकऱ्यांना कळेनासे झाले आहे. चपळगाव या ठिकाणी असलेल्या बँक ऑफ इंडियाच्या ब्रँचला कोणी वालीच जणू नसल्याचे एकंदरीत गेल्या अनेक वर्षांपासून पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांचे खाते या ठिकाणी असल्यामुळं शेतकऱ्यांची प्रचंड गर्दी या ठिकाणी असते. तासनतास वयस्कर ज्येष्ठ शेतकऱ्यांना आपले काम करण्यासाठी म्हणून या ठिकाणी लाईनमध्ये उभा राहावे लागते आणि अडचणींना एखाद्या कर्मचाऱ्यांना किंवा अधिकाऱ्यांना भेटायचे म्हटल्यास अधिकारी आणि कर्मचारी जाग्यावरच नसतात. त्यामुळं शेतकऱ्यांची हेळसांड होत असून ऐन उन्हातानात शेतकऱ्यांना अधिकाऱ्यांची भेट होत नसल्याने हेलपाटे मारावे लागत असल्याचे चित्र सध्या बँक ऑफ इंडिया चपळगाव या शाखेत दिसून येत आहे. आज सोमवारीच आठवड्याचा पहिला दिवस असून 12 वाजून गेले तरी अद्याप कुठल्याही अधिकारी या ठिकाणी दिसून आला नाही. या ठिकाणी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे खुर्च्या नेहमीप्रमाणेच रिकाम्या दिसून येत आहेत. तर दुसरीकडे मात्र हेच अधिकारी आणि कर्मचारी शेतकऱ्यांसोबत मुजोरगिरीने वागत असल्याची तक्रार या ठिकाणी असलेल्या खातेधारक शेतकऱ्यांनी केलेली आहे. शेतकऱ्यांची कुठल्याही समस्या किंवा तक्रारी या ठिकाणी मिटवताना अधिकारी आणि कर्मचारी मुजोरगिरीने वागत आहेत. तसेच या ठिकाणी याच बँकेमध्ये शेतकऱ्यांची कामे करत असताना शेतकऱ्यांना अरेरावीची भाषा देखील वापरण्यात येत असते. अशा मुजोर बँकेच्या कर्मचारी अधिकाऱ्यांवरती कारवाई होण्याची मागणी आता आसपासच्या शेतकऱ्यांनी केली आहे. इम्रान सगरी, लोकप्रधान न्यूज, सोलापूर.